দেখায় সত্যও আল্লাহর মধ্যে খেলা উঠে যারা সবাই খেলা জোরে খেলা প্রশ্ন আছে তো প্রশ্ন হচ্ছে আপনারা দোল কোন লোন দেন আজ না মিশন আরম্ভ ২৪ জেলা পরিষদ আহমদনগর অক্টোবর মহিলা মধ্যে আপন তার সিদ্ধান্ত দেখাও বারাস প্রতিষ্ঠা কে আহে আমি আপনার ঘটে খাই বর্ণানুক্রমে শব্দ আনবে जो वर्ण आहे शासन निर्णय 2009 जो आहे त्या शासन निर्णयानुसार शासनाने वर्णमाला स्वीकार केली आहे ती वर्णमाला आपण पाहून घेऊया हा महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला स्वर स्वर जे आहे अ आ इ ई उ उ रु रु ए आ ऐ ओ अ औ नंतर स्वरादी अनुस्वार आणि विसर्ग आहे व्यंजन क ख ग घ ग च छ ज झ ल ट ठ ड ध न त थ द ध न प प प ध म य र ल व श श स ह ळ आणि विशेष शैत्य व्यंजने जे आहेत ती आहेत क्ष आणि ञ विशेष साहित्य व्यंजन आहे श आहे आणि ञ आहे विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे त्यांना आपण जोडाक्षरे असं सुद्धा म्हणतो तर ही जी महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला आहे ती तुमच्या सर्वांकडे आहे सगळ्यांना ती लक्षात आहे ती घेता येते वाचता येते मग हा क्रम जो आहे तो कसा क्रम त ट ट प हा जो गट आहे ह्या गटातले प्रत्येकाचा जी अक्षर लक्षात ठेवायचे आहे त्याचा क्रम आपल्याला लक्षात असला पाहिजे हा क्रम जर लक्षात असेल तरच शब्द वर्णानुक्रमे लावता येतील त्यातला पहिला मुद्दा आहे अक्षरांचा विचार म्हणजे जे अक्षर आहे अ पासून ज्ञ पर्यंतचे सर्व अ पासून हा जो अ आहे या अ पासून ज्ञ पर्यंतचे सर्व वर्ण यांचा क्रम हा जो क्रम आहे हा क्रम
त्या क्रमाने आपल्याला ते शब्द लावायचे असतात, शब्दांना क्रम द्यायचा. आता वेगवेगळे उदाहरण मी घेतलेलं आहे, फणस, धनुष्य, टरबूज, समई, चार शब्द आहेत. हे शब्द वर्णानुक्रमे लिहा, या चारही शब्दांचा क्रम लावायचा. बरोबर, मग हा एकदम सोपा प्रश्न आहे किंवा सोपे शब्द आहेत. काय झालंय, हे सगळे शब्द तुम्ही वाचल्यानंतर त्या प्रत्येक शब्दाचे जे पहिले अक्षर आहे, क, ध, ट आणि स, हे पहिलं अक्षर लक्षात घ्यायचं आणि ह्या पहिल्या अक्षरावरूनच आपल्याला त्या शब्दांचं क्रम लावायचे. मग आता ह, ध, ट आणि स या अक्षरामध्ये अ पासून ये पर्यंत आपण लिहित असताना, वाचत असताना कोणता कोणता अक्षर आधी येते, ट हे अक्षर आधी येते. म्हणजे ट हा शब्द आपला तर येणार आहे पुढे क्रमांक आहे, प्रथम पहिल्या क्रमांकावर येणार आहे टरबूज. टरबूज झाल्यानंतर पुढचं जे अक्षर आहे क्रमाने येणारी ढचा शब्द येणार धनुष्य. बघा, दोन शब्दांचं आपलं काम संपलंय, टरबूज आणि धनुष ह्या शब्दांचं काम संपलं. आता फणस आणि समय, म्हणजे क आणि स ही दोन अक्षर आहेत. क आणि स या दोन्ही अक्षरामध्ये कोणता अक्षर अगोदर येते, फ हे अक्षर अगोदर येते. म्हणून फ ने सुरू होणारा फणस हा शब्द येणार आणि शेवटी स ने सुरू होणारा समय हा शब्द येणार. म्हणजे अक्षरांचा क्रम काय झाला, टरबूज, धनुष्य, फणस, समय. बरोबर, आता हा आपण क्रम लागल्यानंतर क्रम आपण लिहिलेले आहे, याच्यामध्येच कधी प्रश्न येतो हे शब्द वर्णानुक्रमे लिहिल्या तिसरा शब्द कोणता येईल, मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा शब्द कोणता येईल, हा चौथा. शेवटून दुसऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते येईल, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे प्रश्न काळजीपूर्वक वाचून शब्दांना योग्य क्रम लावून आपण सोडवले पाहिजे. दुसरा जो याच्यातला मुद्दा आहे तो आहे 14 खडीच्या क्रमाने, 14 खडीच्या चौदा खडी पाहिली आपण, अ आ ए आय ओ औ, ठीक आहे. या 14 खडीच्या क्रमाने शब्द आपल्याला लागणार आहे पाहिजे. म्हणजे क पासून ज्ञ पर्यंतच्या सर्व अक्षरांची 14 खडी माहिती असली पाहिजे. तुम्हाला ती माहिती आहे, ठीक आहे. आपण पाचवी मध्ये आहात म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना 14 खडी माहित आहे. आधी तुमच्याकडे 2 पाठ झालेले आहेत, मग त्या 14 खडीचा उपयोग आपल्याला करायचा. कसं करायचंय पहा, या ठिकाणी उदाहरण मी घेतले, सुग्रह, सत्ता, सौंदर्य, सेतू हे शब्द वर्णानुक्रमे लिहा. मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचं जे पहिलं अक्षर आहे स आहे. पहिलं अक्षर जर सारखं असेल तर त्या पहिल्या अक्षराची म्हणजे स ची जी 14 खडी आहे ती आपण पाहूया. माझा पहिला उदाहरण आहे, या स ला कोणतंही स्वरचिन्ह नाही, इथं सौ आणि हे से अशी आहे. मग तू, स, सौ, से ही जी अक्षर आहे, तू, स, सौ पहिली अक्षर शब्दातली पहिली अक्षर आणि से
ही जी सर्व अक्षर आहेत चार ही त्या चारही अक्षराचे क्रम लावताना स हा पहिल्या क्रमांकावर म्हणजे स ने सुरू होणारा तसा हा शब्द पहिल्या क्रमांकावर नंतर सु सु ने सुरू होणारा सुग्र हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर नंतर से से ने सुरू होणारा तेथून हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर आणि सौ सौने सुरू होणारा सौंदर्य हा शब्द चौथ्या क्रमांकावर म्हणजे शब्दांच्या 14 फळींच्या क्रमाने हे शब्द आपल्याला लिहायचे असतात आणि ते त्यांचा क्रम लावता लागतो. बऱ्याचदा असा प्रश्न वाचल्यानंतर एक चूक अशी होते की तुम्ही इथेच त्यांची 14 फळी पाहून घेता आणि मग एखादा शब्द मागे पुढे घेऊन जातो तुमचा वर्णानुक्रम लागू होतो आणि तुम्हाला जो युक्ती वाटतो त्या पर्यायाचं उत्तर त्या पर्यायाचा जो बोध दिलेला असतो तो तुम्ही लावून टाकता. असं होऊ नये म्हणून हे शब्द तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जी रिकामी किंवा कच्च्या कारणासाठी जागा दिलेली असते त्या ठिकाणी शब्द लिहिलेच पाहिजे. म्हणजे अक्षराप्रमाणे क्रम लावायचा असो किंवा 14 फळींच्या क्रमाने शब्दांचा क्रम लावायचा असतो असो दोन्ही प्रकारचे कोणताही प्रकारचा प्रश्न असला तरी दिलेले सर्व शब्द लिहून काढले पाहिजे क्रमाने. वर्णानुक्रमे त्या कोऱ्या का पानावर कोऱ्या कागदावर तुम्ही लिहिले पाहिजे तुम्हाला जो प्रश्न पत्रिका पुरवलेला आहे त्याच्यामध्ये आणि मग पर्यायाचा विचार केला पाहिजे. मग पर्याय पाहिजे म्हणजे आपला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही आपले विरोध गुण जाणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता सराव कोणतीही गोष्ट आपण शिकलो कोणताही घटक शिकलो आणि मग हे मला येतंय हे माझ्या शिकू शकत नाही अशा आविर्भावामध्ये कधीच राहायचं नाही. त्या त्या घटकाशी संबंधित असलेल्या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपण केला पाहिजे आणि सरावासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्या वेळेमध्ये म्हणजे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी जे सगळे विषय आहेत त्या प्रत्येक विषयातले अनेक घटक आहेत त्या अनेक घटकांच्या वेगवेगळ्या अंगाने येणाऱ्या प्रश्नांचा सराव होणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपण सरावासाठी या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न स्क्रीनवर तुमच्या समोर आहे पर्यायातील शब्दांचा वर्ग मालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येईल. पर्यायातील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लागल्यास कोणता शब्द तिसरा येईल आणि मग शब्द दिलेले आहे. शब्द वाचले आपण पहिला शब्द आहे शापाक्षी दुसरा आहे कासव बाजा चाकी हे चार शब्द आहेत. या चार शब्दांचा आपल्याला क्रम लावायचा आहे आणि क्रम लावल्यावर कोणता शब्द तिसरा येईल तिसऱ्या क्रमांकावर येईल कुठून आता कुठून अशी काय म्हटलेलं नाही म्हणजे तिसरा येईल म्हणजे आपण त्या क्रमाने कार्य करून दुसरीकडे देतो बरोबर. मग ज्या क्रमाने आपण देतो तो पहिला येईल पहिला दुसरा तिसरा आणि चौथा असा तेच आपल्याला काय म्हणतो कोणता शब्द तिसरा येईल म्हणजे डावी करून तिसरा येईल है की नाही उजवीकडून म्हटलंय का शेवटून म्हटलं का नाही आपण तो आपण ज्या क्रमाने घेतो म्हणजे आपली जी मराठी भाषेची लिपी आहे ती आपण डावीकडून उजवीकडे घेतो आणि मग तिसरा जरी म्हटल्यानंतर तो डावी रुपा येतो तिसरा तिसरा चौथा हा शब्द आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आता आपल्याला ह्या चारही शब्दांचा क्रम लावला मग हा क्रम लावत असताना आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे आपण शब्द वाचून घेतले पाहिजे. आपण शब्द वाचले परत एकदा वाचूया शाबासी कासव
बाजार टाकली बरोबर. आता या प्रत्येक शब्दांचं पहिलं अक्षर श म्हणजे श, या ठिकाणी क ब आणि स ही अक्षर आहे. मग आता या चारही अक्षरामध्ये पहिलं अक्षर कुठे येते तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं? आणि तिथे मी पहिले आल्यानंतर पहिलंच अक्षर ते पहिल्यांदा शिकला, तो का पत्ता तो कमळातला बरोबर. मग क पहा, क हे अक्षर एक नंबर लागेल म्हणजे कासव हा शब्द पहिल्या क्रमांक राहणार. आणि मी मगाशी सांगितलं जास्त आत्मविश्वासात राहायचं नाही, या शब्दाचा क्रम लावायचा आहे लावून घ्यायचा. आणि मग तो तिसरा विचार नाही, मग तिसरा आपण पाहणार. अगोदर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कोऱ्या कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेवर हे शब्द लिहून काढा. पहिला शब्द दिला मी, पहिल्या क्रमांक शब्द आला कासव, कासव झालं. या शब्दाचं काम आपलं संपलं. आता उरलेले शब्द आहेत त्यांच्याकडे पाहूया. आता श ब आणि च त्यांच्यामध्ये अगोदर कोणतं येतो वर्णानुक्रमे पाहिल्यास त्यांच्यामध्ये अगोदर येतो च, म्हणजे चवने सुरू होणार शब्द आहे ताचवी. हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर दोन शब्द झाले. तिसरा शब्द येणार ब आणि श, याच्यामध्ये ब हे अक्षर अगोदर येतो म्हणून बाजार हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर येणार. आणि उरलेला शब्द जो आहे शाबासकी, तो चौथ्या क्रमांक. आता कोणता शब्द तिसरा येईल? पहिला आला, हा दुसरा आला, आणि हा तिसरा बाजार हा शब्द तिसरा येईल. बाजार या शब्दाचा जो पर्याय आहे त्या पर्यायाच आपल्याला ते उत्तर पत्रिकेमध्ये असलेलं म्हणजे गोल आहे शिरायचं बाजार शब्द बरोबर. म्हणजे तिसरा शब्द कोणता आला? बाजार बरोबर. ठीक आहे, बरं पुढचा प्रश्न पाहूया. आता दुसरा प्रश्न आहे, रविवार सोमवार मंगळवार बुधवार हे शब्द वर्णानुक्रमित केल्यास कोणता पर्याय योग्य असेल? वर्णानुक्रमे आता हे जे वार दिलेले आहेत, रविवार सोमवार मंगळवार बुधवार, रविवार पासून सुरुवात केली बुधवार पर्यंत, चारही वारांची नावं त्या वारांच्या क्रमाने दिलेली आहे. कशाच्या क्रमाने? वारांच्या क्रमाने दिलेली आहे. मग हे जे वारांची नावं आहेत ते आपल्याला आता वर्णानुक्रमे लिहायची आहे की नाही? ती कशी लिहायची आहे? वर्णानुक्रमे लिहायची आहे. रविवार सोमवार मंगळवार बुधवार हा क्रम आहे, वारांचा क्रम आहे. ते आता आपल्याला वर्णमालेच्या क्रमानुसार लिहायचे आहे. रविवार सोमवार मंगळवार बुधवार हे शब्द बघा मित्र मिळायचे आहे. मग या शब्दांचं प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर काय आहे? या ठिकाणी र आहे, तिथं स आहे, तिथं म आहे, आणि इथं ब आहे पहिलं अक्षर बरोबर. मग आता यांच्यामध्ये पहिलं अक्षर जे आहे र स म आणि ब या चारही अक्षरामध्ये कोणत्या अक्षराबद्दल येते? ब. म्हणून बुधवार हा जो शब्द आहे तो एक नंबर नाही बुधवार बरोबर. आता र स आणि म यांच्यामध्ये मग म म हे अक्षर येत अगोदर, म्हणजे मंगळवार हा शब्द दोन नंबर. आता र आणि स या दोघांमध्ये र आणि स या दोघांमध्ये र अगोदर येतो, म्हणून रविवार तीन नंबरला येणार, सोमवार चौथ्या क्रमांकावर बरोबर. म्हणजे बुधवार मंगळवार रविवार सोमवार, बुधवार मंगळवार रविवार सोमवार असा हा तिसरा पर्याय आहे.
बरोबर. असाच प्रश्न जे इंद्रजी ग्रेगरियन वर्षाचे महिने आहेत, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, समजा मार्च एप्रिल मे जून असं 4 महिन्यांचा जर घेतला गेला, किंवा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असा 5 महिन्यांचा जर घेतला गेला आणि ते क्रमाने दिले जातील असे या पद्धतीने आणि त्याचा वर्णानुक्रम लावायला सांगितल्यानंतर एखादा ऑप्शन त्या चक्रामध्ये दिलेला असू शकतो आणि त्यावेळेस ते आपल्याला वर्णमानाच्या क्रमानुसार लावायचे आहेत. म्हणजे त्यांच्या क्रमाने न लावता वर्णमालेचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. त्या अक्षरांचा क्रम आपल्याला लक्षात घेऊन त्यांचा क्रम लावायचा असतो. म्हणजे वारांची नावं, महिन्यांची नावं, भारतीय सौरवर्षाचे जे महिने आहेत चैत्र पासून खालीपूर पर्यंत, ते क्रमाने आपल्या पाठांतर आहेत. परत एकदा त्याचा तुम्ही सराव केला पाहिजे, क्रमाने पाहिली पाहिजे. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. पर्यायांतरी शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द शेवटून दुसरा येईल? शेवटून दुसरा येईल ते महत्वाचे पहा. शेवटून दुसरा येईल म्हणजे शेवट पुढे, म्हणजे शेवट म्हणजे कुठं सुरुवातीतून करतो आपण शेवटीकडे जातो, म्हणजे ह्या बाजूने क्रम क्रमांक पहिला दुसरा तिसरा चौथा असा आपल्याला मोडायचा. मग या ठिकाणी ते चार शब्द दिलेले आहेत, चार शब्द. पहिला आहे पूर्व पिवळा, पुत्र पैसा. या चारही शब्दांकडे पाहिल्यावर असं लक्षात येते की सगळ्या शब्दांचे कोणी लक्षात पुळा म्हणजे. आता या ठिकाणी आपल्याला हे जे शब्द लावायचे आहेत ते वर्णमालेनुसार लावायचे आहेत, म्हणजे 14 फेरीच्या क्रमानुसार लाव. बरोबर. मग इथं तू ती तू आणि पै अशी अक्षर आहेत, असे अक्षरांची त्या शब्दांची सुरुवात आहे. मग हा दुसरा उकार आहे, ही पहिली गणांती आहे, हा पहिला उकार आहे, पहिल्यावर दोन मात्र. म्हणजे कसं आहे ते बघा, तू ती तू पै. बरोबर. आता प ची जी 14 फेरी आहे, ती 14 फेरी सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही? म्हणजे चौथी येतेपर्यंत मी ते दररोज मोठ्याने वर्गात गाणं म्हटण्यासाठी म्हटलेली आहे ना. बरोबर. ही झाली 12 फेरी. आता 14 फेरीमध्ये त्याच्यामध्ये प्या आणि प हे जे नवीन ऍड झाले आहेत त्यांचा क्रम आता तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. असा प्रश्न येऊ शकतो, या ठिकाणी नाही येणार, परंतु तसा प्रश्न आपण घेतलेला आहे, त्यावेळेस आपण ते पाहूया. आता तू पी ऊ पै याच्यामध्ये वेलांची पहिले येते, म्हणजे पिवळा हा शब्द आपला प्रथम क्रमांकावर येणार आहे. पिवळा पहिले नंतर दुसरा उकार पहिला पहिला पुत्र, नंतर पूर्व आणि शेवटचा शब्द आहे पैसा. हा झाला शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम, वर्णमालेनुसार क्रम झाला. बरोबर. मग आता शेवटून दुसरा, शेवटून म्हणजे उजवीकडून पहिला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा. शेवटून दुसरा शब्द आहे पूर्व, शेवटून दुसरा शब्द आहे पूर्व. म्हणजे कोणताही प्रश्न सोडताना आपण त्याचं विश्लेषण असं तुम्ही तुमच्या जवळ वेळ पण नाही तरी सुद्धा त्या लिहिलं पाहिजे, डिसिजनचा चुका होत नाही. आणि प्रश्नाचे शेवटचे जे 3-4 शब्द असतात, कोणता शब्द शेवटून दुसरा येईल, आता विषयातून हा शब्द जर वाचलाच नाही तर कोणता शब्द दुसरा येईल तुम्ही पकडला पहिला दुसरा. बरोबर. शेवटून म्हणजे शेवटकडून डावीकडून उजवीकडून दुसरा. बरोबर. म्हणजे
हा प्रश्न जो आहे या शब्दामध्ये शब्द जे आहे त्यांचा जो क्रम लावायचा आपल्याला तो 14 फिरीच्या क्रमामध्ये आहे. बरोबर ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दांचा वर्णन क्रम कोणता असेल? सोमवार, सीमा, सुतार, सेवक चार शब्द आहेत. त्या चार शब्दांचा क्रम कसा असेल? बरोबर. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. 1 2 3 4 हे चार शब्द आहेत. या चार शब्दांचा क्रम आपल्याला लावून द्यायचा. तो क्रम लावत असताना तो शब्द इथे ज्या क्रमाने दिलाय, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, कारण जे पर्याय खाली दिलेले आहेत आपल्याला. पहिला पर्याय दिलाय 2 1 4 3, दुसरा पर्याय दिलाय 2 3 4 1, तिसरा पर्याय दिलाय 2 1 3 4 आणि चौथा पर्याय दिलाय 4 1 3 2. बरोबर आहे. मग आता आपण हे शब्द अगोदर वर्णन क्रमे लावून पहा. पहिला अक्षर, प्रत्येक शब्दाचा पहिला अक्षर इथं आहे स, इथं बरं आहे स, इथं बरं आहे स आणि शेवटी म्हणजे सगळ्या शब्दांची सुरुवात एकाच अक्षराने, म्हणजे स या अक्षराने झालेली आहे. आणि मग पहिलं अक्षर चारही शब्दांचं सारखा आहे, म्हणजे आपल्याला त्या स्वला स साठी कोणती स्वरचिन्ह वापरले जाईल. बरोबर. अजिबात स्वरचिन्ह आहे, पहिली वेलांची आहे, ताना आहे, दुसरी वेलांची आहे, उकार आहे, दुसरा उकार आहे, एक मात्रा आहे, दोन मात्रे आहे, काना एक मात्रा आहे, काना दोन मात्र आहे, आणि स्वर आहे अक्षर मात्र. हा आता इथं सो, सी, सु आणि से स्वरची चौदा आहे. त्याच्या चौदा फळीच्या क्रमानुसारचे शब्द लिहायचे आपल्याला. मग आता सो, सी, सु आणि से याच्यामध्ये सगळ्यात अगोदर पॉईंट असेल तुमच्या लक्षात आले. तुमचं काय लक्षात आले की वेलांची दुसरी वेलांची यांच्या सगळ्यात अगोदर दुसऱ्या वेलांचा जो शब्द आहे सीमा तो आपण लिहायचा. बरोबर. पण तो शब्द लिहिताना तो शब्द लिहिताना त्याचा पर्याय पण आपल्याला लिहायचा. हा काय पर्याय आहे त्याचा? दुसरा सीमा. सीमा हा प्रश्न आपण द्यायला आपल्या हा शब्द लिहिला त्या शब्दाचा संबंध. आता तो तू ते. बरोबर. म्हणजे तुमच्या लगेच लक्षात आलेलं आहे. काय लक्षात आलं आहे की वेळा घेतला तर उत्तर असतो चौदा खाली ओंकार पहिला उत्तर आहे. म्हणजे सुतार हा शब्द आहे ना, म्हणजे तो सुतार शब्द कितव्या नंबरवर आहे? तिसऱ्या नंबरवर. सुतार. बरोबर. सुतार या शब्दाचा आपलं काम संपलेलं आहे. आता दोन शब्द होते आहे सो आणि से अशी त्यांची सुरुवात आहे. म्हणजे मला सो आधी येतो का से आधी येतो? से आधी येतो. से होत. आणि शेवटचा हा असा क्रम आपण लावला. लावल्यानंतर त्या शब्दांचा जो क्रम आलाय जसे पर्याय दिले त्या पर्यायासाठी आपण निवडून घेतलेला आहे 2 3 4 1. मग 2 3 4 येईल हा पर्याय कुठला आहे? 2 3 4 येईल तो जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक आहे 2 2 3 4 1. तो सीमा, सुतार, सेवक आणि सोमवार असा या शब्दांचा 14 फिरीच्या क्रमाने आपल्याला क्रम लावता येईल आणि आपल्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येईल. बरोबर. सगळ्यात महत्वाचं आपण जो प्रश्न सोडवणार आहात त्या प्रश्नाकडे आपलं काळजीपूर्वक लक्ष असलं पाहिजे. त्या प्रश्नाचे पर्याय आपण वाचले पाहिजे. प्रश्न संपूर्ण वाचत असताना प्रश्नामध्ये जे शेवटचे 2-3 शब्द असतात त्यांच्याकडे आपण खूप काळजी घेऊन पाहिजे. कारण
त्या शब्दामध्ये त्या प्रश्नात नेमकं काय विचारलेलं आहे ते दिलेलं आहे, आणि आपण ते जर वाचायचं विसरलं किंवा घाई केली गडबड केली तर आपल्याला अजून लागलं. आणि अशा प्रकारचा जो याला किंवा असा जो प्रश्न येणार आहे की चार शब्द दिलेले असते, म्हणजे चार शब्द प्रारंभ केल्यानंतर वर्णविक्रम कोणता असेल, अशा प्रकारचे पर्याय दिलेले असते. त्यावेळेस आपल्याला हे सगळं हे जे सगळं प्रतिकृती केलं तुम्ही जिजत आहात ते सगळं लिहिलं पाहिजे, ही सगळी कृती केली पाहिजे आणि मग योग्य पर्याय आपल्याला येणार. बरेचदा तुम्हाला हे सगळं येतात, वर्णमालेनुसार शब्द लावता येतात सगळं माहिती आहे. ती म्हणाला मला हे शिकवायची पण गरज नाही, पण हे जर सगळं लिहिलं नाही तर मात्र चूक होऊ शकते आणि ही चूक आपल्याला होऊ द्यायची नाही. सर्वांसाठी आणखी एक पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता जो शब्द आलेला आहे तुमच्यासोबत तो आहे घर, राजू, पाच, जास्त. हे शब्द वर्णानुक्रमे लागले तेव्हा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बरोबर. आता आपल्याला जे शब्द दिलेले आहेत घर, राजू, पाच, जास्त, हे शब्द वर्णानुक्रमे लागल्यास म्हणजे आपल्याला काय काम करायचं अगोदर हे शब्द वर्णानुक्रमे घ्यायचे. चौथ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग अगोदर काय करावं लागेल ते वर्णानुक्रमे आपण लिहिताले पाहिजे. आपण जे अगोदर वर्णानुक्रमे क्रमे पटकावले होतं करूया घ र प आणि ज. बऱ्याच माझे विद्यार्थी मित्रांच्या लक्षात आले काय की ह्या अक्षरामध्ये कोणतं अक्षर आधी येत आहे? क क ग घ घ. मग घ देखील होणार शब्द आहे घर, घर. बरोबर. नंतर जास्त, तिसरा शब्द येणार पाथ, आणि चौथे शब्द येणार लावल्यास. लावला क्रम लावल्यास आपण क्रम लावला, क्रम लावल्यावर चौथ्या शब्दाचा समानार्थी शब्द पाहिजे. चौथा पहिला दुसरा तिसरा चौथा. चौथा शब्द आहे राघू, राघू. आणि राघू या शब्दाचा समानार्थी शब्द मोर, पोपर, वान, सावला. राघू या समानार्थी शब्दाचे शब्द सुद्धा तुम्हाला माहित आहे का नाही? बरोबर. पोपळ म्हणजे चौथ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पोपट आहे पर्याय क्रमांक दुसरा, आणि तो बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही उत्तराचे पर्याय रंगवणार आहात का नाही परीक्षेमध्ये, त्यावेळी तुमच्याकडे तुम्ही जो पेन वापरता त्या पेनाचे जे तुमचे टोक आहे ते थोडस मोठ म्हणजे रॉरेलो वगैरे हे जे पेन मिळतात तशा पद्धतीचे तुम्ही पेन घेतला पाहिजे. तुम्हाला जे पटकन रंगवता आले पाहिजे आणि इतकं पण नाही रंगवता आलं पाहिजे का तो कागद खातून घ्यायला पाहिजे. बरोबर. पण ते व्यवस्थित त्या वर्तुळामध्ये तिथे तुम्हाला त्या उत्तर पत्रिकेवर सॅम्पल म्हणून रंगवले असतात पाहिजे. बरोबर. एक पर्याय दाखवून कोणता चूक आहे आणि कोणती बरोबर आहे ते दाखवलं, डेमो दाखवलं त्या त्याप्रमाणे तुम्हाला रंगवायचं असतं. मग समजा हा जर प्रश्न पाचव्या क्रमांकावर आहे तर तुम्ही पाचव्याच प्रश्नाच्या पुढचे उत्तर पत्रिकेवर पर्याय रंगवायचा. कधी कधी खालचा नाही तर वाचा रंगवला जातो आणि सगळा क्रम चुकून बसतो. तुम्ही सगळे प्रश्न सोडवलेले असतात परंतु एक थोडीशी चूक होते असे खाली वर होऊ न देता काळजीपूर्वक म्हणजे तेवढ्या तुम्हाला जो तुमचा पेपर सोडवायचा आहे का नाही दीड तासामध्ये, तर तो दीड तास तुमचं कॉन्सन्ट्रेशन सगळं कुठं असलं पाहिजे तुमच्या प्रश्नपत्रिकेवर तुमच्या उत्तर. आपल्या बाजूला काय घडतंय, कसला आवाज येतो येतात काय, इकडे अजिबात लक्ष न देता आपल्याला पेपर सोडवायचा. बरोबर.
ज्यावेळेस तुम्ही आपलं बघितलं पेपर सोडवणार आहात त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे यश मिळणार आहे. बरोबर, आता प्रत्येक जण शिकतो, बरोबर, तुम्ही शिकताय, मी पण शिकलेलो आहे. आपण शिकतो कशासाठी? नुसतंच घर ते शाळा ते घराशी गणपती महाराज नाही, शाळेमध्ये शिकवलं जातं किंवा शाळेमधून जर घरी गेल्यावर अभ्यास करायला सांगितलं जातं तर नियमितपणे करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं नियमितपणे दररोज काहीतरी वाचलं पाहिजे, है की नाही? आता आपल्या शाळेमध्ये मनापासून चालू आहे, बरोबर. बऱ्याच मुलांची पुस्तकं वाचलेत, पुस्तकावरचे अभिप्राय 5-6 वाक्यामध्ये त्या पुस्तकाबद्दल तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही लिहून काढले, बरोबर. ते कुठेतरी तुमच्या सरांनी अपलोड सुद्धा केलेलं आहे. हे कशासाठी? की तुम्हाला वाचायची आवड लागली पाहिजे, तुम्ही भरपूर वाचन केलं, है की नाही? वाचनाने तुमचं जे हे मस्तक आहे ते सशक्त होणार. सशक्त म्हणजे कसं? ताकद होणार. डोकं डोकं कसं होणार आहे? ताकदवान होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? तुम्ही कोणत्याही गोष्टीचा चांगला आणि वाईट विचार, चांगलं काय आहे वाईट काय आहे याचा विचार करणार आहात, जे चांगलं आहे ते स्वीकारणार आहात, जे वाईट आहे ते सोडून देणार आहात, त्याकडे दुर्लक्ष करणार आहात, म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे. बरोबर, चला खूप प्रश्न बघूया. प्रश्न तुमच्या समोर स्क्रीन वर आहे. तवा, हाऊस, हकिरी, कुकर, हिरिया हे शब्द वर्णन क्रमे लावण्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? हे शब्द वर्णानुक्रमे लावल्या म्हणजे अगोदर काय करावं लागेल? हे शब्द वर्णानुक्रमे लिहून काढायचे. लिहून, बरोबर, लिहून काढा. लिहून कशासाठी काढायचे? आपली कोणतीही चूक होऊ नये लागते, बरोबर. लागणार आपण एक पण वाचलंय, पुढचं वाचूया. शेवटून दुसऱ्या क्रमांकावर, शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या शब्दाचे शेवटचा अक्षर, बरोबर. आता हे शब्द आपण वाचणार होतो देणार होता. आता इथे काय झालंय? एका शब्दाचं पहिलं अक्षर ख आहे आणि दुसऱ्या तिन्ही शब्दाचं पहिलं अक्षर प आहे. मग फ आधी येतोय का फ आधी येतोय? फ आधी येतोय. आणि फ जर आधी येत असेल तर ती दहिल शब्दाचा अक्षर फ आहे. मग कोणता शब्द अगोदर घ्यायचा? मग आपण त्याच्या स्वरचिन्हाकडे म्हणजे 14 फळीच्या रूपाने क्रमाने होते पाहूया. माहित आहे फ आहे, टू आहे आणि थ्री आहे, बरोबर. फकिरी हा जो शब्द आहे तो आपला पहिला क्रमांक घेणार आहे. फकिरी दुसरा शब्द फर पहिले येणार हिरिया. तिसऱ्या क्रमांक जो शब्द येणार आहे तो आहे झाले फुकट. आणि चौथ्या क्रमांकावर जो शब्द येणार आहे तो आहे हाऊस, बरोबर. लावल्या लावले क्रम शेवटून दुसऱ्या क्रमांकावर, शेवटून दुसरा, शेवटून पहिला येणाऱ्या शब्दाचे शेवटचा अक्षर कोणता आहे? शेवटचा अक्षर टर आहे. टक किती पर्याय आहे? पहिला नाही, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे. टक म्हणजे हा प्रश्न जरा वेगळा होता. या प्रश्नामध्ये जे चार शब्द दिले होते त्या चार शब्दामध्ये जो एक शब्द आहे हाऊस याचं पहिला अक्षर ह आहे आणि उरलेले जे किती शब्द आहे त्यांचं सगळ्यांचं पहिलं अक्षर फ आहे. हे शब्द पहिल्या हे त्या शब्दाचं पहिलं अक्षर आहे. या क्रमाने आपण जे शब्द दिलेले शेवटचं अक्षर ट आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जे 4-5 शब्द दिले जाणार आहे त्या 4-5 शब्दामध्ये अशा प्रकारचे शब्द सुद्धा असू शकतात, बरोबर. मग
तीन शब्द एकाच अक्षराने सुरू होणार आहे आणि एक शब्द वेगळ्या अक्षराने सुरू होणार आहे, त्यावेळेस व्यापक प्रक्रियेचा प्रश्न सोडवायचा आहे. आता पहा पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. सोय सीता सुखी सौंदर्य सरळ हे शब्द वर्णानुक्रमे लावण्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय म्हणून निवडा. बरोबर. आता पहा हा प्रश्न थोडासा अवघड आहे. यावर कसा आहे तो सीता सुखी सौंदर्य सरळ हे शब्द तुम्हाला अगोदर वर्णानुक्रमे लावावे लागतील. वर्णानुक्रमे लावल्यास लावल्यास म्हणजे लावावे लागतील आणि वर्णानुक्रमे लावल्यावर आपल्याला त्या शब्दाचा मध्यभागी जो शब्द येतोय त्या मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. आपण वर्णानुक्रमे शब्द लावून घेऊ लावून घेऊ म्हणण्यापेक्षा लिहिलंच नाही. सोय सीता सुखी सौंदर्य सरळ पाच शब्द आहेत. किती शब्द आहेत? पाच. म्हणजे मध्यभागी येणारा शब्द ज्यावेळेस शोधायचा असेल त्यावेळेस आपल्याला येतो प्रश्नामध्ये तीन शब्द दिलेले असतील किंवा पाच शब्द दिलेले. बरोबर. म्हणजे ज्या शब्दांची संख्या विषमय असे शब्द दिले जाते म्हणजे त्याच्या डावीकडे निम्न शब्द राहतील उजवीकडे निम्मले शब्द असतील मध्यभागी. बरोबर. आता पाच शब्दाची अशा प्रश्नामध्ये शब्द पाच शब्द आहेत. आपण 12 14 फेरीप्रमाणे लावूया. सो ती तू सौ सरळ. आता सरळ हा शब्द एक नंबर नाही तो लिहून घेऊ आपण सरळ पहिल्या क्रमांकाला. दुसऱ्या क्रमांकावर दुसरी मेलन तिचा शब्द सीता. तिसऱ्या क्रमांकावर सुखी. चौथा क्रमांकावर येणारा शब्द आहे सोय. आणि शेवटच्या क्रमांकावर येणारा शब्द आहे सौंदर्य. पाचवा क्रमांक सौंदर्य हा शब्द पाचव्या क्रमांकावर आणला. बरोबर. आता लावल्यास मध्यभागी येणाऱ्या मध्यभागी मध्यभागी शब्द कोणता आला? बरोबर. मध्यभागी कोणता शब्द आला? चुकी शब्द आला. मध्यभागी म्हणजे काय? ज्या शब्दाच्या डावीकडे दोन शब्द आहेत इकडे पण दोन शब्द आहेत मध्य आहे आणि या मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चुकीचा विरुद्धार्थी शब्द दुखी सोपा शब्द आहे. बरोबर. म्हणजे दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावायचे. वर्णानुक्रमे लावायचे म्हणजे तुम्ही म्हणत काय की तसे मित्र इथे एक लिहित बोलले लिहिले असं करण्यापेक्षा ते शब्द काही सेकंदात लिहून काढायचे. म्हणजे तुम्हाला तिथं तुमचं कच्चं काम करत असताना अक्षर चांगलं आलंच पाहिजे असं काय आहे का? नाही. फक्त शब्द तुम्हाला समजला पाहिजे, तुम्हाला वाचता आलं पाहिजे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून पटकन सीता सुखी सौंदर्य हे पाचही शब्द पटकन लिहून घ्या. पाचही शब्द लिहून झाल्यानंतर बाजूला शब्द शोधा सुखी. बाजूला शब्दातील उदाहरण शब्द दुःखी. पर्याय क्रमांक दुसरा. बरोबर. म्हणजे कोणता एक प्रश्न भाषेविषयी अजून इंग्रजी असो बुद्धिमत्ता असो गणित असो एक प्रश्न एकदा समजला नाही तर दुसऱ्यांदा पुन्हा वाचा आणि मग तुम्हाला ते समजेल आणि समजल्यानंतर त्या प्रश्नामध्ये जे तुम्हाला कृती करायला सांगितली जे इथे काय म्हटलंय लावल्यास म्हणजे वर्णांक्रमे लावायचेच आहे म्हणजे शक्यतो लिहूनच काढायचे आणि विद्यार्थ्यांना पुढे जो प्रश्न सांगितलं मध्यभागी मध्यभागी शब्द शोधायचे कोणता येतो. बरोबर. हाई का मध्यभागी नाही येणार. हाई करतो एकदा मध्यभागी नाही येणार. मध्यभागी कोणता येतो? त्या अगोदर लक्षात घ्या त्याच्याच विरुद्धार्थी शब्द चुकी चुकी कधी कधी त्याच्या समानार्थी शब्द विचारला जाऊ शकतो त्याचा अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारला जाऊ शकतो. या पद्धतीच्या प्रश्नावर फक्त आपल्याला शब्द वर्णानुक्रमे लिहायचे तेवढंच नाही तर त्याच्यामध्ये समानार्थी शब्द मुखीधार्थी शब्द हे सगळे जे शब्द संबंधी आहे ते सगळे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे.
असं करता एक मला प्रश्न तुम्हाला प्रश्न आठवा प्रश्न आहे ऑगस्ट उत्कर्ष ओसार आशा हे शब्द वर्णन क्रम देण्यात इंग्रजी भाषेचे नाव कोणत्या क्रमाने येते बरोबर किती शब्द दिलेले आहेत चार शब्द दिले आहेत उत्कर्ष लिहिल्यास वर्णानुक्रमे लिहिल्या म्हणजे वर्णानुक्रमे ऑगस्ट उत्कर्ष ओसार आणि आषाढ असे शब्द दिलेले आहेत आता या शब्दांचं पहिलं जे अक्षर आहे ते आपण काय ठीक आहे आ उ ओ आणि आ अ आ ई ई उ ऊ ए आ ओ अ औ हा क्रम आहे बरोबर मग आता अ उ ओ आ याच्यामध्ये कोणतं क्रम येते आ येते आषाढ हा शब्द लावायचा लिहायचा आहे लिहूनच करू आपण एक नंबर लिहायला घाबरायचं लिहायला घाबरायचं नाही लिहायला घाबरायचं नाही बघा पहिला शब्द आहे आषाढ दुसरं काय उत्कर्ष नंतरचा शब्द काय ऑइल ओईल ओ आणि शेवटचा शब्द ऑगस्ट इंग्रजी महिन्याचे नाव इंग्रजी महिना आषाढ उत्कर्ष ओसार ऑगस्ट बरोबर महिना कोणता आहे इंग्रजी आषाढ इंग्रजी महिना आहे का नाही तो भारतीय सौदा वर्षाचा महिना उत्कर्ष महिन्याचं नाव आहे का नाही ओसार महिन्याचं नाव आहे का नाही महिन्याचं नाव कोणतं आहे ऑगस्ट कितव्या क्रमांकावर आलो ऑगस्ट पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पहिल्या क्रमांक चार चौथ्या क्रमांकावर बरोबर मग आता आपण सगळ्या प्रकारचे प्रश्न या सरावासाठी घेतलेले आहेत इथं म्हणजे जे स्वर आहे त्या स्वरांच्या वर्णमालेनुसार क्रमाने शब्द घेतले होते आणि त्यातलं विचारलं होतं निश्चय ते शब्द लिहायचे नाही तर इंग्रजी महिन्याचं नाव बरोबर आहे अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर याची घ्या तिथे मराठी महिन्याचं नाव विचारलं असलं मग असाल पहिल्या क्रमांकावर आला बरोबर ठीक आहे पुढचा प्रश्न नवा प्रश्न आहे हा सुंदर प्रश्न आहे हा अदवती कीर्ती आस्था पाहुणा हे शब्द वर्णानुक्रमे लिहिल्या यजमान या शब्दाच्या गुरुद्वारची शब्द कोणता म्हणजे आपण काय करायचं आपल्याला दिलेले शब्द वर्णानुक्रमे लिहायचे शब्दकोशाप्रमाणे लिहायचे वर्णमालेच्या क्रमाने लिहायचे बरोबर प्रश्नामध्ये प्रत्येक वेळेस वर्णानुक्रमे हा शब्द असेल वर्णानुक्रमे असेल शब्दकोशाप्रमाणे असेल वर्णमालेनुसार असेल हे शब्द शब्दकोशाप्रमाणे लिहिल्या वर्णमालेनुसार लिहिल्या वर्णानुक्रमे लिहिल्या आता वर्णानुक्रमे शब्दकोशाप्रमाणे शब्दकोश म्हणजे काय डिक्शनरी तुम्ही इंग्रजीची डिक्शनरी पाहिली एखाद्या बरोबर मराठीची पाहिली का मराठीची डिक्शनरी पाहिली का कोणी नाही पाहिली बऱ्याच जणांनी पाहिली असेल ज्यांनी पाहिले नाही त्यांना मी सोपी डिक्शनरी सांगतो तुम्ही जे पुस्तक वापरता कोणत्या शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी
त्यातले जे समानार्थ शब्द आहेत विरोधार्थ शब्द आहेत ना, ते ते शब्दकोश आहे क्रमाने दिलेले आहेत. समानार्थ शब्द पहा, पहिला शब्द काय आहे अभिनय, बरोबर. अने सुरू होणारे शब्द, बरोबर. मग ते जे शब्द दिले आहेत शेवटपर्यंत, जे सगळे इथले डिक्शनरीच्या क्रमाने शब्दकोशाक्रमाने वर्णानुक्रमे ते शब्द दिलेले आहेत, आणि मग त्यांचे समानार्थ शब्द त्यांच्या पुढे दिलेले आहेत, त्याला म्हणत शब्दकोश, बरोबर. लिहिल्यास यजमान या शब्दाच्या विरुद्धार्थ शब्द कोणता, या शब्दाच्या विरुद्धार्थ शब्द कोणता, बरोबर. आता हे चारही शब्द आपल्याला अगोदर का बने लिहायचे, ओ पहिला अक्षर ओ, अधोगती हा शब्द पहिल्या क्रमांकावर येणार, अधोगती अ नंतर का आस्था, नंतर कीर्ती, आणि शेवटचा शब्द येतोय पाहुणा. चालेल, बरोबर. आता यजमान या शब्दाचे विरुद्धार्थ शब्द कोणता, अधोगती आस्था कीर्ती पाहुणा, यजमान विरुद्धार्थ शब्द. यजमान म्हणजे काय, यजमान म्हणजे तो समजा तुमच्या घरी कार्यक्रम आहे, वाढदिवस असतो तुमच्या बर्थडेचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये यजमान कोण आहे, तुमच्या घरातले तुम्ही सर्व, आणि तुमच्या वाढदिवसाला जे येणार आहे ते सगळे कोण आहे, पाहुणे आहे, बरोबर. यजमान म्हणजे त्यांच्याकडे कार्यक्रम आहे ती सगळी माणसं, आणि पाहुणे म्हणजे त्या दिवशी तुमच्याकडे कार्यक्रमासाठी येणारा व्यक्ती म्हणजे पाहुणा. मग यजमानच्या विरुद्ध शब्द कोणता आहे, पाहुणा. पाहुणा हा शब्द कोणता, कितवा आला, पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, कितवा आला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा म्हणला, म्हणजे तो यजमान या शब्दाचे विरुद्ध शब्द कितवा आले, चौथा आहे पाहुणा. यजमानच्या विरुद्ध शब्द पाहुणा. आता तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही म्हणणार की हे शब्द वर्णन आणि शब्द लावायचे होते, याच्यात समानात नेहमी विरोध झाले. सगळ्यात शेवटी मी पुन्हा एकदा सांगते की वर्ण आलेनुसार शब्द क्रमा शब्दकोशाप्रमाणे जर तुम्हाला शब्द लावायचे आहे, तर विरोधार्थ शब्द समानार्थ शब्द अनुसारी शब्द वापर म्हणून याच्यावर काय करीत असा एखादा प्रश्न येऊ शकतो, आणि तो तुम्हाला सोडवता येण्यासाठी तुम्ही भरपूर वाचन केला पाहिजे, ठीक आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. भरपूर वाचा, भरपूर खेळा, मस्त राहा, आनंदी राहा, कशा राहा.